आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आज अतिशय महत्त्वाची आपल्या विभागातली ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामध्ये तीन घडामोडी आहेत. त्यामधली पहिली घडामोड आहे की गेल्या अनेक वर्ष 16 नगरपंचायत नगर परिषद व्हावी अशी मागणी केली जात होती आणि ही मागणी आता शिरोळकरांची पूर्ण झालेली आहे. आमदार उल्हास पाटील साहेब आज मुंबईमध्ये आहेत, त्यांच्याकडून ही माहिती मिळाली आणि आता नुकतेच आदेशही इंटरनेटवर प्राप्त झालेले आहेत की 16 नगर परिषद झालेले आहे. आजपासून शिरोळची ग्रामपंचायत बरखास्त झाली असून शिरोळा नगर परिषदेचा दर्जा मिळालेला आहे. शिरोळा नगर परिषद व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसाची होती आणि ती मागणी शिरोळकरांची पूर्ण झालेली आहे. शिरोळा नगर परिषद होण्यासाठी अनेक वर्षाचे प्रयत्न चालू होते, त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आहे. या सगळ्यात पाठिंबाची महत्वाची बातमी आजच्या दिवसभरातली की शिरोळा नगरपालिका मंजूर झालेली आहे. शिरोळा विशेषतः नगरपंचायत करण्याचे प्रयत्न सुरू होते. मधल्या काळामध्ये तत्कालीन गोकुळचे चेअरमन दिलीप बाबूराव माने पाटील आणि अनिल कुमार यादव या दोघांच्या संघर्षामध्ये सुद्धा या दोघांनी मिळून जुळून गणपतराव पाटील इथले ग्रामपंचायतीचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते यांच्या मध्यस्थीने दोघांनी प्रयत्न केले होते. विशेषतः दिलीप पाटील साहेबांनी मोठे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर 2015 साली 13 एप्रिल 2015 शिरोळच्या नगर परिषदेची उद्घोषणा झाली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही बाब राहिली होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ज्यावेळेस पालकमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब होते त्यांच्या माध्यमातून मोठे प्रयत्न दिलीप बाबूराव माने पाटील यांनी केले होते. नंतरच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब झाले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, त्या काळातही प्रयत्न झाले, त्यांनी प्रयत्न खूप केले. भास्करराव जाधव साहेब नगरविकास मंत्री झाल्यानंतर दिलीप बाबूराव माने पाटलांनी प्रयत्न केले पण त्यावेळी मोठी अडचण होती की शिरोळचं जे लाभक्षेत्र आहे, एकूण भौगोलिक क्षेत्र आहे, यामध्ये औद्योगिक वसाहत आहे का असं विचारण्यात आलं होतं. त्यानंतर लोकसंख्येची एक विचारणा केली गेली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य एकाच गावातून निवडून येतात का आणि निवडून आले तर ते अपात्र होणार याबद्दलच्या विचारणा झाल्या होत्या. पण नंतरच्या कालावधीमध्ये त्या सुधारणा होत गेली, कायद्यामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही पण मानसिकतेत लोकांच्या सुधारणा होत गेली. जिल्हा परिषदेकडे एक पत्र आलं, मधल्या काळामध्ये गाव सभा घेणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे असं सांगण्यात आलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना खूप वेळा या विषयावरची मागणी झाली पण ती मागणी त्या काळात पूर्ण झाली नव्हती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी केला. आमदार शिरोळा झाल्यानंतरच नगर परिषद आमदार उल्हास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाली असं म्हणावं लागेल या क्षणाला तरी. आपल्याला यापूर्वी प्रयत्न झाले, दिलीप बाबूराव माने पाटील असतील किंवा अनिल कुमार यादव असतील, या दोघांनी पंच दिला होता शासनाकडे, पण श्री दत्त साखर कारखान्याचा जो परिसर आहे ते दत्त ग्रामपंचायत पोटग्रामपंचायत करण्याचाही प्रयत्न झाला होता तत्कालीन आमदारांच्याकडून पण तो त्यावेळेला यशस्वी झाला होता. अशोकराव चव्हाण साहेबांनी त्याच्यावरती रिमार्केशन मारले होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी. पण आज विशेष बातमी म्हणजे 16 नगर परिषद झालेली आहे, नगर पंचायत होईल असं भास्करराव जाधव साहेबांनी मधल्या काळात सांगितलं होतं तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी, पण ती गोष्ट आता पाठीमागे राहिली आणि आमदार उल्हासदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला 100% यश आलं. पण या पाठीमागची राजकीय पार्श्वभूमी याला मोठी पाठबळ देणारी आहे. विशेषतः शिरोळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सगळ्या नागरिकांनी ठराव करणं आवश्यक होतं. घरपाळा, पाणीपट्टी, विद्युत कर किंवा टेलिफोन कर हे वाढणार असल्यामुळे गावसभेच्या ठरावालाही त्या दृष्टिकोनातून महत्व होतं. पण मधल्या काळामध्ये गावठाणाचा एक प्रस्ताव शिरोळचा प्रस्तावित होता. विद्यमान सरपंच सौरना कोळी आणि पृथ्वीराज यादव उपसरपंच या दोघांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला गावठाणाचा प्रश्न संपला आणि दुसरी गोष्ट भुयारी गटाचा एक प्रश्न संपुष्टात आला, अनुदान मंजूर झालं, जागा मंजूर झाली, त्याच वेळा शिरोळकरांना नकळत अनुभूती मिळाली होती की आज आपली नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू झाली. शिरोळमधून रेटा सुरू होता. आमदार उल्हास पाटील यांनी किमान 5 ते 6 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली होती, अन्य काही आमदारांना घेऊन त्यांनी भेट घेतली होती. मधल्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अनिल कुमार यादव साहेब आणि त्यांचे सहकारी विठ्ठलराव नाईक निंबाळकर या दोघांनी जोर धरला होता आणि विशेषतः त्यावेळेला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आश्वासन दिलं होतं की नगर परिषद तुमची लवकरच होईल पण 2-4 अडचणी आहेत की जिल्हा परिषदेमधला तुमचा ठराव आला पाहिजे, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अपात्र होण्यास आम्ही तयार आहोत पण नगर परिषद करा असा एखादा ठराव केला पाहिजे, गावसभेचा एखादा ठराव आला पाहिजे असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानंतर
शिरोळा कृती समिती स्थापन झाली. कृती समितीचाही दबाव लोक जनमानसातून वाढला होता. कृती समितीचे अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रावसाहेब देसाई आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू केला होता. शिरोळच्या तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा वगैरे काढण्याचं सुद्धा आंदोलन त्यांनी घेतलं होतं. गेले 2 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. अमरसिंह पाटील साहेबांनी काल पहिलं धरण आंदोलन केलं होतं. अमरसिंह पाटील यांनी यामध्ये पाठपुरावा केला होता. सो इंद्रायणी माने पाटील ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या स्टँडिंगमध्ये ठराव होणं आणि जनरल बॉडीमध्ये ठराव होणं हे आवश्यक होतं. पण आवश्यक होतं आणि तो ठराव झाल्यानंतर दुसरी त्रुटी राहिली होती यामध्ये महत्त्वाची, की ग्रामपंचायतीचा ठरावही होणं आवश्यक होतं. कारण ग्रामपंचायत जर कोर्टात गेली तर ते त्याला स्थगिती मिळू शकते असं सांगण्यात आलं होतं अगदी नगरविकास खात्याच्या बनकर साहेबांनी. त्यामुळं पुन्हा ग्रामपंचायतीनेही ठराव केला आणि विशेषतः हे ग्रामपंचायतीचा ठराव झाला, ग्रामपंचायतीचा ठराव झाला, जिल्हा परिषदेचा ठराव झाला, आमदार उल्हासदादांनी पाठपुरावा केला. आणि शेवटचा महत्त्वाचा भाग राहिला होता की शिरोळला पंचायत समितीच्या, शिरोळ हे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणारं गाव आहे आणि पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मतदान या शिरोळ एका गावातून होत असल्यामुळं शिरोळला नगर पंचायत करायची झाली किंवा नगर परिषद करायची झाली किंवा ग्रुप नगरपालिका जर करायची झाली तर मोठी अडचण होती. ती पंचायत समितीच्या सदस्य आहेत त्यांना अपात्र करण्याचा. पण अपात्र एकदा एखादी व्यक्ती लोकमतातून निवडून आली की त्यांना अपात्र करण्याचे अधिकार घटनेनं कोणालाही दिलेले नाहीत. अगदी एखादं मोठं आंदोलन झालं, रेल्वे रोको जरी झाला किंवा त्याही पेक्षा तीव्र आंदोलन झाली, राजस्थानमध्ये जसं जाट समाजानं आंदोलन केली होती अशा प्रकारची जरी आंदोलनं झाली तरीही एखाद्या लोकप्रतिनिधीला कोणतेही सबळ कारण नसताना अपात्र करण्याचा अधिकार घटनेनं कुणालाही दिले नसल्यामुळं इथल्या पंचायत समिती सदस्याला खूप महत्व होतं. त्याचमुळे जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने लोकांच्या आडून योगिता कांबळेंच्यावर हल्ला करत होते की त्यांचा एकदा राजीनामा झाला की आपल्याला पाठपुरावा नगरपालिकेचा मोकळा होतो. आणि भारतीय जनता पार्टीमधल्या ह्या कुरगुडीतून योगिता कांबळेंचा राजीनामा देण्याचा ज्यावेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला त्यांच्या पार्टीनेही योगिता कांबळेंचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्त केला. आपलं पद आबाडीत ठेवून ठेवता आलं तरी मला ठेवता यावं असंही त्यांनी त्यात म्हटलं होतं. पण एक दुसरं ज्यावेळेला त्यांनी पत्र सादर केलं की नगरपालिका करण्यासाठी माझं पद गेलं तरी चालेल अशी ज्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली त्याच वेळेला कळालं की शिरोळकरांना की आता आपला नगर परिषद होण्यासाठी कोणताही अडथळा नाही आणि आमदार उल्हासदादांनी पाठपुरावा आणखीन एकदा जोरात केला तर होऊ शकतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये नगर परिषद करायची की नगर पंचायत करायची, क वर्ग नगरपालिका दिली जावी की ब वर्ग नगरपालिका दिली जावी यासाठी काही आडाखे घातले झाले. राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार साहेबांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे नेते धनाजीराव जगदाळे असतील, अनिल कुमार यादव असतील, विठ्ठलराव नाईक निंबाळकर असतील या मंडळींनी ज्यावेळेला भेट घेतली त्यावेळेला मुनगंटीवार साहेबांना त्यांनी सांगितलं की शिरोळचं सध्याचं उत्पन्न किती आहे, भौगोलिक क्षेत्र किती आहे, औद्योगिक वसाहतीचं क्षेत्र किती आहे. दिलीप बाबूराव माणिपटलांनी दीपरेखाच्या औद्योगिक वसाहत सुरू केल्या तेव्हा पट्टा यामध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला नगर परिषद क वर्ग नगरपालिका दिली किंवा त्यापेक्षा खालची जर नगरपालिका दिली तर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आणि शिरोळला जो लाभ मिळाला पाहिजे, ज्या अपेक्षेनं शिरोळकरांची भावना आहे नगर परिषद व्हावी, ती अपेक्षा पूर्ण होणार नाही. सध्याची सध्या ग्रामपंचायतीकडं जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाचा खर्च होणारा खर्च आणि नगर परिषदेकडून ग्रामपंचायतीला येणारा आत्ताचा कर आहे तो कर, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच्या ठेवी जिल्हा परिषदेकडे असतात तो कर इकडं बॅकअप करावा लागतो. या सगळ्या गोष्टीची चर्चा मुनगंटीवार साहेबांच्याकडे अर्थमंत्र्यांच्याकडे या 3 मंडळींनी ज्यावेळी केली होती त्याच वेळेला असं वाटत होतं की नगर परिषदेच्या ऐवजी नगर पंचायत या ग्रामपंचायतीला मिळेल. पण आमदार उल्हास पाटील असतील, अनिल कुमार यादव असतील, शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं या लोकांचा जो दबाव होता त्यामुळे नगर पंचायतीच्या ऐवजी नगर परिषद होणार हे जवळपास चित्र गेल्या आठवड्यातच क्लिअर झालं होतं. एका दुर्घटना मधली घडली त्यामुळे हे मागे पुढे होणार असं वाटत होतं. पण आज नेमकं चित्र आपल्या समोर आलंय की शिरोळला नगर परिषद मंजूर झाली आणि विशेषतः नगर परिषद ही ब वर्गाची मंजूर झालेली आहे, क नाही आणि विशेषतः नगर पंचायती नाही तर नगर परिषद ब वर्गाची ब दर्जाची मंजूर झालेली आहे शिरोळला. आणि आज शिरोळमध्ये जीआरही दाखल झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचे प्रयत्न किंवा दिलीप बाबूराव माने पाटील असतील, अनिल कुमार यादव असतील, धनाजीराव जगदाळे असतील, विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार असतील, तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील असतील, त्यावेळचे जिल्हाधिकारी असतील, आत्ताचे जिल्हाधिकारी असतील, आम्ही सैनी साहेबांनी या मंडळींना खूप मोठं सहकार्य केलं होतं. ते जिल्हाधिकारी होते, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी काढल्या होत्या. रणजितसिंह माने पाटील असतील, या सगळ्या मंडळींच्या शिरोळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जो ठराव केला असेल, गावसभेने ठराव केला असेल, ज्या ज्या मंडळीने आंदोलन केले असतील रावसाहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या मंडळींच्या या पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थानं यश आलंय. शिरोळ
दीर्घकालीन लढा दिला होता वेगवेगळ्या प्रश्नासाठी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मधल्या काळात इथला आता संपलेला आहे. गावठा माध्यमवाडीचा जवळपास प्रश्न संपलाय. भोयर गटराचा प्रश्न संपलाय. मोठी स्मशानभूमी असायला हवी तो प्रश्न सुटला. आता नगर पंचायत तिच्या ऐवजी नगर परिषद आणि तीही भोवर्गाची झाल्यामुळं मोठ्या मोठ्या योजनेतून शिरोळगावच्या विकासाला आता चालना मिळेल. शिरोळला आमदार शिरोळच्या ग्रामस्थानी दिला आणि मोठा विक्रम केला आणि त्यानंतर एक मोठा बक्षीस या नव्या वर्षातलं आमदार उल्हास पाटील यांच्या निमित्तानं शुभेच्छा मिळालेल्या जनतेला की नगर परिषद झालेली आहे. पाहावं लागेल की आता नगर परिषदेची वाटचाल नेमकी कोणत्या कोणत्या टप्प्यात कशा कशा पद्धतीने जाईल. पण येणाऱ्या 4.5 महिन्यात या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे निश्चित. तात्पुरते का असाना पण आज जो पहिला जिल्हा निघाला यामध्ये गजानन गुरव शिरोळचे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडे शिरोळ नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. कदाचित तत्कालीन जे तहसीलदार आहेत संजय पाटील यांची तात्पुरते मुख्याधिकारी म्हणून ही नियुक्ती होऊ शकते. दुसराही क्लेम याच्यामध्ये हेमंत निकमांचा ठेवण्यात आलाय की मुख्याधिकारी पदासाठी असेही माहिती मिळते सरकार दरबारातून. पण आता नगरपालिकेचे जे वार्ड आहेत सध्याचे ते वार्ड विभाजन होणार आहेत. यामध्ये 21 नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता आहे. 17 पासून 21 पर्यंत नगरसेवक निवडले जाण्याची शक्यता आहे. आज जी माहिती मिळाली आपल्याला त्यानुसार गजानन गुरव यांच्याकडं उद्यापासूनचा म्हणजे बुधवारी सकाळीपासूनचा शिरोळ ग्रामपंचायतीचा कार्यभार संपुष्टात आणून नगर परिषदेच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिरोळला प्रथमच नगर परिषदेचा दर्जा देण्यात आलाय. शिरोळच्या लोकलढ्याला आणि इथल्या लोकनेत्यांच्या पाठबळाला मोठं भक्कम यश प्राप्त झाले. शिरोळकरांनी खूप मोठं ध्येय उराशी ठेवून या लढ्यासाठी पाठबळ दिलं होतं. अनेक दिवस प्रयत्न चालू होते. अगदी हे प्रयत्न 2015 13 एप्रिल रोजी महानकार्याच्या पान नंबर 5 वरती उद्घोषणा ही जाहीर झाली होती. त्यावेळच्या ज्या त्रुटी काढल्या त्या मगाशी आपण त्या ओघाकडनं बोलून गेलो. पण 2015 उद्घोषणा या नगर परिषदेची झाली होती. पण नगर पंचायत होणार की नगर परिषद होणार या टप्प्यात अडथळ्यात आणि काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना यश आलं आणि आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाला सगळ्यात मोठं यश आलं असं म्हणावं लागेल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी कागदपत्र पोहोचली आणि त्यानंतर भाजप शिवसेने सरकार आल्यानंतर आता एक मोठी गिफ्ट शिरोळकरांना मिळाली. शिरोळ आज नगर पंचायत झालेली आहे. गावात लोकलढा सुरू आहे. अमरसिंह पाटील यांचं बालशिवाजी व्यायाम मंडळ कालच शिरोळच्या तहसीलदारांना त्यांनी निवेदन दिलं होतं. त्यांनी एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं होतं. आज गावडे गल्लीतल्या हनुमान मंडळानेही अशाच प्रकारचं धरणं आंदोलन केलं होतं. वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींनी यात योगदान दिलेलं आहे. त्यांनी पाठपुरावा केला होता. आज शिरोळा नगरपालिका मंजूर झालेली आहे. आणि याबरोबर आता एक दुसरी बातमी आपण तुम्हाला देतोय की नगरपालिका झाली हे सगळ्यात आनंदाची बातमी आहे. आणखीन एक बातमी आहे की यामध्ये मोठं योगदान जे आहे की या विभागामध्ये शिरोळ गावामध्ये शिरोळ पंचायत समितीच्या सदस्य योगिता कांबळे आहेत त्यांचं पद अपात्र झालेलं आहे. त्यांना शासनानं आज अपात्र ठरवलं आहे. एका दलित राजकीय महिलेचा राजकीय बळी सुद्धा या निमित्ताने गेलेला आहे. शिरोळकरांच्या मागणीच्या पाठपुराव्याला योगिता कांबळे पंचायत समितीच्या सदस्य आहेत त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी शिरोळच्या तख्तमध्ये ज्या 4 बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकीला उपस्थिती लावली होती. मोर्चाला उपस्थिती लावली होती. प्रत्येक निवेदनावर त्यांनी सही केली होती. कलेक्टर कार्यालयात जो जबाब देणं आवश्यक होतं त्या जबाबही त्यांनी दिला होता. त्यांनी लेखी पत्र दिलं होतं. तोंडीही त्यांनी मागणी पालकमंत्र्यांच्याकडं परवा केली होती. आणि त्यांचं आज पत्र त्यांचं जे पद आहे ते आज अपात्र झालेले आहेत. काही दिवसाकरता 1.25 वर्षापूर्वी शिरोळा पंचायत समिती मतदारसंघामध्ये मागासवर्गीय महिलेच्या करता आरक्षण पडलं होतं आणि त्यातून त्या विजयी झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या. त्यांना शासनानं आज नगर परिषद करत असताना अपात्र ठरवलेलं आहे. त्यांची प्रतिक्रियाही आपण जाणून घेतलेली आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही स्थगित वगैरे मागणार नाही. नगरपालिका व्हावी यासाठी मला शिरोळकरांनी सगळ्यांनी विनंती केली होती आणि तसं पत्र द्यावं विनंती केली होती आणि त्यानुसार मी पत्रही दिलेलं आहे असं पहिल्या टप्प्यातच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. विशेषतः एखादी मोठी घटना घडत असताना त्याचे परिणामही आपल्याला समोर पाहावे लागतात. तर योगिता कांबळे या पंचायत समितीच्या सदस्य आहेत. दलित महिला आहेत. एक दलित महिलेनं आपल्याला 6 वर्षापूर्वी मिळालेलं पद सोडण्याची भूमिका ही नगर परिषदेच्या निमित्तानं दाखवलेली आहे. दलित मित्र अशोकराव माने हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना तात्पुरती झळ थोडीफार बसण्याची शक्यता जरी वाटत असली तर त्यातून ते बाहेर सैल सलामत सुटतील असं चित्र हुपरीवरून जाणवतं. पण योगिता कांबळे यातून बाहेर पडलेले आहेत.
त्यांना पंचायत समितीच्या 5 वर्षाच्या कार्यकालासाठी त्यांनी पत्र दिल्यामुळं त्यांना शासनानं आज नगर परिषद करत असताना, ब वर्गाची नगरपालिका करत असताना अपात्र ठरवलेलं आहे. शिरोळ ऐतिहासिक नगर आहे. शिरोळकरांनी घेतलेल्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. खूप वर्ष या लढा हा चालला होता. 2015 उद्घोषणा झाली होती, याचाच अर्थ हे हा लढा खूप वर्षाचा आहे. 4-2 दिवसात लढा निघाला आणि याला यश आलं असं नाही तर, पण आमदार उल्हास पाटील यांनी आमदार झाल्यापासून जो पाठपुरावा केला त्याला भक्कमपणे पाठपुरावा करण्यासाठी आमदारांनी जी जिद्द ठेवली होती त्याला यश आलं असं मानावं लागेल. योगिता कांबळ्यांचा राजीनामा असेल, शिरोळ ग्राम पंचायतीचा ठराव असेल, शिरोळ ग्रामस्थांनी केलेला गावसभेचा ठराव असेल, जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य सौ माने पाटील असतील, इंद्रायणी माने पाटील असतील, त्यांनी स्टँडिंग कमिटीला ठराव केला, जनरल बॉडीला ठराव केला. त्यावेळेला त्यांनी जो ठराव केला कदाचित त्याच वेळेला त्यांच्या सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं कदाचित फास्टपणे मुवमेंट जर हलवली असती तर त्याही अपात्र झाल्या असत्या. पण त्यांनाही माहिती होतं आपण अपात्र होऊ शकतो जनरल बॉडी ठराव करताना, पण धाडसाने त्यांनी तो ठराव केला होता. विशेषतः शिरोळकरातल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य असतील, पंचायत समितीच्या सदस्य असतील, यांनी जाणीवपूर्वक शिरोळच्या विकासासाठी आपलं योगदान द्यायचं ठरवून असे ठराव केले आणि त्या ठरावाला विशेषतः आमदारांनी पाठपुरावा करायचं ठरवला, पाठबळ दिलं आणि आमदार उल्हास पाटील यांना यश आलं. दिलीप पाटील यांची जी मागणी होती, अनिलकुमार यादव यांची मागणी होती, ती उल्हास पाटील यांनी पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. शिरोळा नगरपालिका आज झालेली आहे, तशी उद्घोषणा झालेली आहे. गजान गुरव हे शिरोळा आजपासून प्रशासक नियुक्त झालेले आहेत आणि काही दिवसातच इथं वार्डवाईजचं ज्या घोषणा होतील आणि वार्डवाईज होऊन 45 ते 90 दिवसानंतरच्या उद्घोषणा आणखीन एखादी होईल आणि त्यानंतर निवडणुकीला इथले लोक सामोरे जातील. पण शिरोळा ऐतिहासिक निर्णय झाला की शिरोळा नगरपालिका आज झालेली आहे. 1945 साली शिरोळा ग्रामपंचायत स्थापन झाली होती. शिरोळची आजची लोकसंख्या 27,649 आहे आणि 20,191 एवढे मतदार आहेत. जवळपास कुरुंदवाड एवढे मतदार आहेत. कुरुंदवाडला क वर्ग नगरपालिका आहे. शिरोळा ब वर्ग नगरपालिका मिळाली. लोकरेटा आणि राजकीय वजन यामुळे ब वर्गात शिरोळ गेलं असं म्हणायला काय हरकत नाही. शिरोळचं जे भौगोलिक क्षेत्र आहे ते साधारणपणे 26,2,14.52 हेक्टर आहे, त्यामुळेही याचा उपयोग झाला. नगर परिषद होण्यासाठी भौगोलिक क्षेत्राची मान्यता ही महत्त्वाची मानली जाते. भूमापन कार्यालय असेल किंवा टाऊन प्लॅनिंग असेल, ह्यांनी जे दिलेले नकाशे आहेत ते शासनानं मान्य केल्यामुळेच कच्या ऐवजी ही नगर परिषद झाली, नाहीतर नगर पंचायतीचा मोठा धोका शिरोळकरांच्यावर येऊन ठेपला होता. पण भौगोलिक क्षेत्र शिरोळचा वाढलेला विस्तार झालेली उपनगर ही याला कारणीभूत ठरली. शिरोळचं जे मतदान आहे ते साधारणपणे 20,161 मतदान आहे, त्यामुळं कदाचित 21 किंवा 17 असे नगरसेवक निवडले जातील. आज गजानन गुरव हे शिरोळचे नगर परिषदेचे पहिले प्रशासक म्हणून शिरोळला तहसीलदार असल्यामुळं त्यांची नियुक्ती होते. 1-4 दिवसात हेमंत निकम किंवा तत्कालीन शिरोळचे तहसीलदार संजय पाटील यांची वर्णी लागणे शक्यता आहे, कारण त्यांच्या मधल्या काळात या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी वर्दळ वाढली ती गेल्या 15-18 दिवसापूर्वी. यावरूनच पत्रकारांना इथल्या स्थानिकच्या लक्षात आलं होतं की इथली नगर परिषद होणार आणि यापैकी एखादा मुख्याधिकारी येणार, पण गजान गुरव यांना त्यातली संधी मिळाली. 210.6 हेक्टर हे एकूण भौगोलिक क्षेत्रातला जो भाग आहे तो नगर परिषदेच्या व्याप्तीत येतो. एकूण 24.4 आणि 6.4 अशा भौगोलिक क्षेत्रामधला जो भाग आहे तो सिंचनाखालचा म्हणून शासनानं आजच घोषित केलाय आणि त्यामुळे भुयारी गटाचा इथला प्रश्न असेल, गावठाणाचा प्रश्न असेल, आज या एका पत्रान्वये निकालात निघालाय आणि शिरोळला नगर परिषद ब दर्जाची आज झालेली आहे. ही अतिशय महत्वाची बातमी आज आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय आणि दुसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहे. छोटासा ब्रेक घेऊ आणि दुसऱ्या बातमीकडे जाऊ. अहो ऐकलत का, यंदा मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. अशी शाळा शोधा प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत शिक्षण असलं पाहिजे, कळलं ना? अग जरा थांब, कळालं मला. लांब शाळा शोधावी लागणार नाही. शोधायला कष्ट नको म्हणून कोणत्या तरी शाळेत घालाल? अग नाही, राज्यश्री फाउंडेशन संचलित दी पब्लिक स्कूल शिरोळ जयसिंगपूर बायपास रोड. सलग 6 वर्ष शाळेचा 100% निकाल. सीबीएसई पॅटर्न लंडनचा क्रेबिज सिलॅबस घेतला जातो. खेळाचं मोठं मैदान, स्केटिंग, योगा, ऍथलेटिक्स, जिमनॅस्टिक, क्रिकेट, चेस, फुटबॉल, हॉलीबॉल व सगळेच खेळ शिकवले जातात आणि त्यातून व्यायामही होतो. लहान मुलांच्यासाठी सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध.
प्रवासाची सोय, मुबलक बसेस, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी 2 ते 3 शिक्षक, शिवाय शाळेतून ठेवलं जातं नियंत्रण, बसवण्यात आला आहे ट्रॅकर, स्नेह संमेलन, लाईव्ह गॅदरिंग आणि मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा ही, एवढंच नाही तर सण उत्सवात विद्यार्थी आणि पालकांचा सहभागही, शालेय बाह्य निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, लायब्ररी, मॅथ्स, इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या विषयाच्या स्वतंत्र लॅब, अनुभवी आणि हुशार शिक्षक, वयानुसार बसण्यासाठी बेंच, पिण्यासाठी स्वच्छ आरओचं पाणी, उत्कृष्ट आहार आणि भोजन व्यवस्था, नाश्ता, स्नॅक, शाहकारी, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट बोर्ड, इंटरनेटची सुविधा, मुला मुलींच्यासाठी वेगवेगळे स्वच्छतागृह, तत्पर वैद्यकीय सेवा, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी पालक बैठक, ऍप वरून दिली जाते माहिती, ए श्रेणी प्राप्त विद्यालय, सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती, अल्पसंख्याकाच्या सर्व योजना, अप्रगत विद्यार्थ्यांना रोज 1 तास ज्यादा वर्ग, NCC, स्काउट गाईड चे आयोजन, सर्व सोयींयुक्त हॉस्टेल, भव्य इमारत, मग आता ठरलं आपल्या मुलांना प्ले ग्रुप ते 10वीपर्यंत शिक्षण आणि सगळ्या सुविधा एकाच छताखाली दीप पब्लिक स्कूल मध्ये मिळणार, मग चला ना जाऊ आजच जयसिंगपूर शिरोळ बायपास रोड दीप पब्लिक स्कूल जयसिंगपूर, चला तर आजच प्रवेश घ्या दीप पब्लिक स्कूल शिरोळ जयसिंगपूर बायपास रोड, संपर्क गट नंबर 118 जयसिंगपूर शिरोळ बायपास रस्ता 0 23 22 22 77 91 93 73 66 24 24 आणि 90 11 64 96 96। बोरगावडी येथील श्री महादेव मंदिराच्या शिखर बांधकामासाठी जोडले उद्योग समूहाकडून 3,50,000 भरघोस निधी दिल्याबद्दल सहकार रत्न माननीय श्री अण्णासाहेब जोडले व माननीय सौ शशिकला अण्णासाहेब जोडले यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय बापू सौंदलगे, युवा कार्यकर्ता भाजपा, बोरगावडी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आपण मागाशीच पाहिलं की शिरोळ नगरपालिका व्हावी यासाठी लोकलढा झाला होता, शिरोळच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, सामाजिक संघटनांनी योगदान दिलं होतं, अगदी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, काही समाजसेवी संस्था असतील, या सगळ्यांच्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। आंदोलन अंकुशनाही मधल्या काळामध्ये या प्रश्नावरती अगदी राळ उठवलं होतं, या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं। आता नवी बातमी आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आणि तीही महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। या बातमीचं शीर्षक सांगितल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसणार नाही, कारण राजकारणात अशा घडामोडी घडत असतात। कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडला जाण्यासाठी ची तारीख, निवडणुकीची तारीख आहे 9 आणि याकरिता जे अर्ज भरायचे ते उद्यापासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू होते, पण मानकऱ्याचा जो अंदाज आहे यातली नवी बातमी आपल्याला मी सांगतोय की आजच राज्याचे माजी गृहमंत्री सत्यजी उर्फ बंटी पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ या दोघांनी कुरुंदवाड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची मतं जाणून घेतली। राष्ट्रवादीचे नेते चंगेज खान पठाण यांचे पुत्र शाहरुख खान पठाण आणि राष्ट्रवादीचे दुसरे नेते रावसाहेब पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील या दोघांच्या मध्ये सरळ सरळ सामना सुरू झाला की आपल्याला जर नगरसेवक पद मिळावं स्वीकृत, पण इथली मोठी राजकीय अडचण होऊन बसल्या, कोणाला नगरसेवक पद द्यायचं, आणि यातच 3 नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हातात घेतलाय। उपनगराध्यक्ष किरण सिंह जोंग असतील, जोंग आणि यांच्या नेतृत्वाखाली आणखीन 2 नगरसेवकांनी अज्ञातस्थळी जाणं पसंत केलं आणि यामुळे नेत्यांच्या पुढे आज पेच पडला, त्यामुळे हा प्रश्न सुटला नाही आणि कदाचित उद्या होणारी 9 तारखेची निवडणूक ही बारगळणार आणि ती होणार नाही असे संकेत जवळपास प्राप्त झालेत। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही चारही पार्टीनं इथं खो घालायचा, राजकीय खो घालायचा प्रयत्न सुरू केल्यामुळं नगरसेवक पद स्वीकृत मिळण्याचा जो कालावधी आहे उमेदवारांचा दाखल करण्याचा तो पाठीमागं पडलाय आणि या पाठीमागं नवीन एक राजकारण लपलंय की नवीन राष्ट्रवादीत एखादा गट निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे। पाहावं लागेल कुरुंदवाडमध्ये नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकाचं पद मिळवण्यासाठी कोणाला यश येतं, कोण कशा पद्धतीनं प्रयत्न करतो। सध्या तरी आमदार हसन मुश्रीफ यांचं जे मत आहे ते रावसाहेब पाटील यांच्या बाजूनं जातं, त्यांच्या पुत्र अभिजित पाटील यांना करावं असं जातं असं जरी वाटत असलं तर ऐन वेळेला राजकारणात नवं चित्र काय निर्माण होतं पाहावं लागेल।
चंगेचरण पठाणे राज्य लेवलचे नेते, प्रदेश लेवलचे नेते, त्यांचा संपर्क अजितदादा पवार यांची नेहमी असतो, त्यामुळे ऐन वेळेला इथं काय घडतं ते पाहावं लागेल. ही महत्त्वाची बातमी आहे की उद्या होणारी नगर परिषदेची स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची जी तारीख आहे यामध्ये कुणाचाच अर्ज दाखल होईल असं आज मिथिला वाटत नाही. आणि तसं झालं तर बाकी चंगेजखान पठाणेंनी पहिल्या टप्प्यातली बाजी मारली असं राजकीय विश्लेषण करून म्हणावं लागेल. इथंच आपण थांबूया, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर संध्या गावडे आपल्याला दिवसभरातल्या आणखीन काही बातम्या देणार आहेत, त्या आपण बातम्या पाहूया.